रत्नागिरी सिंधुदुर्गची सीट ही महायुती आणि एनडीएचीच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काही आकडे मांडलेले आहेत। आमच्या जिल्हाध्यक्षांनी भूमिका घेतली, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी आमच्यावर फार दबाव टाकलेला आहे आणि त्या अनुसार आम्ही पक्ष वरिष्ठांकडे कळवलेला आहे। म्हणून उदय त्यांना बीजेपी मध्ये पाठवा, कमळ चिन्हावर आहे, लढू मग आपण। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। संजय राऊतने नीती मिटीचे धडे देऊ नये। उदय सामंत असं म्हणत आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जी लोकसभेची सीट आहे ती शिवसेनेची आहे आणि शिवसेनाच लढणार आहे। जे कोण आता इथे वक्तव्य करतायत, दावे करतायत 6 लाखाने 7 लाखाने भाजपची सीट येईल म्हणून, त्यांना फडणवीसांनी अधिकार दिले हे आपल्याला माहित नाही। म्हणाले ही जागा शिवसेनाच लढणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। मला वाटतं उदय सामंत जी आमच्या महायुतीचे नेते आहेत, जबाबदार मंत्री आहेत, त्यांनी असे कुठलेही दावे किंवा महायुती म्हणून आपण आपसात टीकाटिप्पणी करण्यापेक्षा आपल्या महायुतीच्या बैठका होणार आहेत, त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे प्रमुख नेते आहेत, कोणालाही कुठलीही सीट जाहीर करण्याचा कोणालाच अधिकार नाही। म्हणजे ना आम्हाला आहे ना त्यांना आहे, कोणालाच नाहीये। पक्षाच्या आणि महायुतीच्या फोरमवर जी चर्चा होणार, कुठली सीट कशी येऊ शकते, कारण का मोदीजींना हा खासदार देणं आमच्यासाठी महत्वाचं आहे, इकडे कोण कुठे लढणं हा महत्वाचा नाहीये। रत्नागिरी सिंधुदुर्गची सीट ही महायुती आणि एनडीएचीच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काही आकडे मांडलेले आहेत। आमच्या जिल्हाध्यक्षांनी भूमिका घेतलेली आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्या सगळ्यांवर आहे की ही सीट कमळ ह्याच चिन्हावर गेलं पाहिजे। म्हणून मला वाटतं की उदय सामंतजीने घाई करू नये, आपल्या पक्षाच्या बैठका होतील, जेवढ्या आमच्या भारतीय जनता पक्ष म्हणून बैठका झाल्या त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी आमच्यावर फार दबाव टाकलेला आहे आणि त्या अनुसार आम्ही पक्ष वरिष्ठांकडे कळवलेला आहे। म्हणून उदयजींनी बिलकुल जास्त घाई करू नये आणि त्यांची इच्छाच आहे ना की त्यांच्या भावानी ही निवडणूक लढावी, तर तुम्ही शिंदे साहेबांवर राहा, त्यांना बीजेपी मध्ये पाठवा, कमळ चिन्हावर आहे, लढू मग आपण, कशाला घाई करतात। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।